नमस्ते, मी योगेश कुटे आणि लेट्सअप खबर बातमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुणेकरांच्या मनामध्ये आज द्वेष आहे, राग आहे, संताप आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. बेकायदा मद्यधुंद अवस्थेमध्ये नंबर प्लेट नसलेली गाडी चालवून दोन तरुणांच्या जीव घेणाऱ्या एका बिल्डर पुत्राच्या प्रतापामुळे पुणेकरांना अखेरच्या मनामध्ये संतापाची आग धडकत आहे. फक्त नुसता अपघात झालेला आहे आणि आरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे ही कोणत्याही सामान्य नागरिकांची एक साधी सोपी अपेक्षा देखील या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्ण होताना दिसत नाही आहे. या सगळ्या संतापावरती, या सगळ्या जखमेवरती मीठ चोळलं गेलं ते न्यायालयाच्या आदेशामुळं. ज्या मुलानं दोघांचे जीव घेतले, ज्या गाडीचं पासिंग झालेलं नव्हतं, ज्या मुलाचं वय दारू पिण्याचं नव्हतं, अशा मुलानं दोघांचे जीव घेतल्यानंतरही त्याला 24 तासांच्या आत जामीन मिळाला. आणि एवढ्यावरती हे प्रकरण थांबलं नाही तर मेहरबान न्यायालयानं त्याला शिक्षा अशी सुनावली की प्रत्येकाची काय डोळ्यामध्ये आग धुमसावी अशी ती शिक्षा होती. शिक्षा काय दिली तर वाहतुकीचं नियमन करायला शिका, वाहतुकीचं नियमन कसं करावं याच्यावरती निबंध लिहा, आणखीन काही चित्र काढा, आणखीन काही पोलिसांना वाहतूक नियमनामध्ये सहकार्य करा. म्हणजे एखाद्या काय 7 वर्षे 5 वर्षे मुलाला शाळेमध्ये आपण जे धडे देतो त्या पद्धतीची शिक्षा या आरोपीला देण्याचं जेव्हा न्यायालयानं सांगितलं तेव्हा या पुणेकरांच्या संतापामध्ये आणखीन भर पडली. एकतर आपल्याकडे गुन्हा सिद्ध होत नाही, मुळात गुन्हा नोंदवला जात नाही, गुन्हा नोंदवल्यानंतर खरा आरोपी पकडला जात नाही. खरा आरोपी जर पकडला गेला तर त्याला शिक्षा होईलच याची अजिबात खात्री नसते. आणि पुणेकरांना देखील या प्रकरणाबद्दल अशी शंका येत आहे आणि सरकारी यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतात याचा नमुनाच या अपघातस्थळाच्या निमित्तानं किंवा या अपघाताच्या निमित्तानं पाहायला मिळाला. ही कहाणी आहे पुण्यातल्या कल्याणनगर अशा उच्चभ्रू भागातली की ज्या ठिकाणी गेले 6 महिने 7 महिने लोक तिथल्या त्या पब संस्कृतीला वैतागलेले आहेत. रात्री अपरात्री सुरू राहणारे पब, तेथील गोंधळ, वाहतुकीचे 3-13, मद्यपी तरुणांची भांडणं, त्या तोडक्या मोडक्या अवस्थेतल्या मुली पाहून तिथल्या नागरिकांचं अक्षरशः रात्रीचं जीणं हैराण झालेलं आहे. आणि हे नागरिक वारंवार पोलिसांना त्या ठिकाणी निवेदन देत होते, तक्रारी करत होते. रात्री 108 नंबरला फोन केला की तेवढी तात्पुरती कारवाई होते, पुन्हा दुसऱ्या रात्री जैसे थे सुरू होतं. आणि अशा पबमध्ये वाढलेली कल्चरमध्ये वाढलेली मुलं बेधुंद अवस्थेमध्ये आपल्याकडे वाहतुकीचं किंवा ड्रायव्हिंग लायसन नसताना जेव्हा पोर्शेसारखी एक आलिशान गाडी भरधाव वेगानं चालवतात, वेगाची सगळी सीमा ओलांडतात आणि समोरून येणाऱ्या दुचाकीवरनं दोन तरुणांना अक्षरशः त्यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना ठार मारतात. आणि हे जरी घडलं असलं तरी सरकारी यंत्रणा मात्र कोणत्याही पद्धतीनं बदत नाहीत, त्यांच्यावरती तातडीने कारवाई करत नाहीत असा सगळा प्रकार पुणेकरांना काल अनुभवायस मिळाला. जेव्हा हा अपघात रात्री घडला त्यानंतर त्या ठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जे काही प्रकार केले, तिथल्या मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी, काही आमदारांनी जे काही प्रकार केले त्यामुळं जर एखाद्या श्रीमंतानं जर चोरी केली, अपघात केला, कोणता गुन्हा केला तर त्याला वाचवायला सगळी यंत्रणा त्यांच्या पायाशी लोळण घेते. मात्र सामान्य माणसाची नो पार्किंगमधली गाडी देखील जर पोलिसांनी पकडली तर त्याला सोडवण्यासाठी अक्षरशः त्या पोलिसांचे पाय धरावे लागतात. पण या ठिकाणी मात्र सरकारी यंत्रणांनी त्या आरोपीच्या वडिलांचेच एक प्रकारे पैशासाठी पाय धरल्याचं चित्र पुणेकरांना दिसून आलं. सगळ्यात महत्त्वाचा जो प्रकार होता की ही जी पोर्शे गाडी होती, जी 1.5-2 कोटी रुपयांची गाडी, ही गाडी सगळ्यात प्रथम जो एक शंका जी आहे की ती विना नंबरची शोरूमच्या बाहेर आली कशी काय. कारण कोणत्याही नागरिकाने जर गाडी घेतली तर ती पासिंग केल्याशिवाय शोरूमच्या बाहेर येऊ शकत नाही. मात्र ही जी गाडी आहे विना पासिंगची रोडवरती आली. दुसरी गोष्ट की ज्या ठिकाणी हा मुलगा आणि त्याचे मित्र दारू प्यायला गेलेले होते तर त्या पबमध्ये किंवा कोणत्याही दुकानामध्ये नियम असा आहे की 18 वर्षाखालील मुलांना मद्य सर्व करता येत नाही. तरीही या मुलांना मद्य देण्यात आलं, त्याचे व्हिडिओ फुटेज पोलिसांना मिळालेले आहेत. या मुलाच्या वॅलेटमधनंच किंवा फोनपेमधनंच त्या बार मालकाला पेमेंट गेलेलं आहे हे देखील स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळं तो मुलगा आणि त्या मुलासोबतचे जे इतर त्याचे जे मित्र होते ते देखील त्यांनी मद्यपान केल्याचं CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
पण यातला गोंधळाची भाग अशी आहे की जो ससूनचा रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टमध्ये या मुलानं मद्य पिलंच नसल्याचं सकृतदर्शनी दिसून येत आहे. यातला आणखीन धक्कादायक प्रकार असा होता की जेव्हा हा अपघात घडला आणि तिथल्या बघ्यांनी किंवा नागरिकांनी या मुलाला बेदम मारहाण केली आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले, तर एका आमदारानं हा मुलगा गाडी चालवतच नव्हता तर दुसरा एक त्याचा जो वाहन चालक होता हा गाडी चालवत होता असं खोटं सांगण्याचा प्रयत्न पोलीस ठाण्यामध्ये केला आणि पोलिसांनी त्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करावा असं आमदार सांगत होता. प्रत्यक्षामध्ये जेव्हा नागरिकांनी सांगितलं आणि CCTV फुटेजमध्ये पाहिलं तर लक्षात आलं की हा जो बिल्डर पुत्र आहे तोच गाडी चालवत होता. म्हणजे दोन चुका घडल्या, एक तर विना पासिंगची गाडी रस्त्यावर आली, ज्याला मद्य सर्व करायचं नाही आहे, ज्याला मद्य द्यायचं नाही तो मद्य पिलेला आहे, आणि तिसरी गोष्ट हा अपघात जो घडला तो रात्री 3:45 सुमारास घडला. म्हणजे जे पब आहे ते पबमधनं ही जी सगळी मुलं आहेत ही 2:30 सुमारास बाहेर पडली. खरं तर हे पब 1:30 बंद व्हायला पाहिजे, मात्र त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष झालं. म्हणजे पोलीस असो, RTO असो आणि इतर कोणतीही सरकारी यंत्रणा असो, यातल्या कोणीही आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही, त्यामुळे दोन निरपराध तरुण तरुणी या अपघातामध्ये बळी गेले. पण याची फिकीर कोणाला, याची चिंता कोणाला आहे? आता अनेक राजकीय पक्षांचे पुढारी पोलीस आयुक्तांना जाऊन भेटले आणि पुण्यातली पब संस्कृती बंद करा, पुण्यातील उशिरापर्यंत सुरू असणारे पब बंद करा अशी हे मागणी करू लागले. पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा अमितेश गुप्ता आता जे नवीन CP आहे ते 4-5 महिन्यापूर्वी पुण्यात रुजू झालेले होते आणि तेव्हा त्यांनी या अशा पबवर कठोर कारवाई सुरू केलेली होती, तेव्हा ही कारवाई शिथिल करावी यासाठी याच पक्षांच्या काही पुढाऱ्यांनी, काही नेत्यांनी, आता जे जे काही सत्ताधारी नेते आहेत त्यांनी पोलीस आयुक्तांवर दबाव टाकला होता आणि ही कारवाई शिथिल करा असा एक आदेश दिलेला होता. आणि या आदेशामुळेच हे पब रात्रीचे उशिरापर्यंत सुरू राहत आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं एके ठिकाणी जर पोलिसांनी कारवाई केली तर हेच नेते मंडळी ही कारवाई शिथिल करा म्हणून सांगायला येतात, आणि जर अपघात झाला तर हीच नेते मंडळी पुन्हा पब संस्कृती बंद करा अशी मागणी करायला देखील पुढे येतात. यांना निर्लज्जपणा नाही म्हणावं तर कोडगेपणा, म्हणजे याला कोणता शब्द वापरावा असा आपला प्रश्न तुम्हा आम्हाला पडलेला असेल. याला कारण एकच आहे की सामान्य माणसाच्या जीवाची फिकीर या यंत्रणांना, या नेत्यांना किंवा इथल्या सरकारी अधिकाऱ्यांनाही हेच दिसून येतं. मुंबईमधलं जे एवढं अजस्र होर्डिंग, अनधिकृत होर्डिंग रस्त्यावरती वादळामध्ये कोसळलं आणि 17 नाहक जीव नाहकरित्या त्याच्यामध्ये म्हणजे अक्षरशः मृत्यूमुखी पडले आणि त्या जीवांची फिकीर देखील कोणाला नाही. आणि असेच प्रकार घडतात, माणसं किड्या मुंग्यासारखी मारतात. एखादी अशी घटना होते त्या दिवसापुरती मीडिया, सोशल मीडिया सगळे ॲक्टिव्ह होतात आणि पुन्हा नवीन अपघात होईपर्यंत शांत राहतात. बरं, आपल्या इकडची न्यायव्यवस्था देखील अशी आहे की हा जेव्हा गुन्हा दाखल होईल, या मुलावर गुन्हा दाखल होईल, त्याच्या आता वडिलांवर गुन्हा दाखल होणार आहे, त्या बार मालकावर गुन्हा दाखल झालेला आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्यांना शिक्षा होईल का तर याची देखील शक्यता कमी आहे. कारण अनेक वर्षे हा खटला असाच चालू राहील, न्यायालय तारखांवर तारखा देत राहतील, बचावाचे जे वकील असतात ते या गुन्ह्याला जो सिद्ध होईपर्यंत त्याला 10-15 वर्षे कशी उलटतील याकडे कटाक्ष देतील. अनेक न्यायाधीश बदलून जातील, पोलीस अधिकारी बदलून जातील, मात्र ते जे हकनाक जीव गेलेले आहेत त्यांना तारीख पे तारीखच मिळत राहील, त्यांच्या जीवाला काही शांती किंवा त्यांच्या मृतात्म्याला काही शांती मिळणार नाही, ही या पुढची खरी मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे सामान्य माणसानं आपला जीव मुठीत राहूनच शिकायला हवं असाच या शहरांमधला या यंत्रणांनी एक नियम घालून दिलेला आहे. त्यातल्यात एक असं सुद्धा होऊ शकतं की काही दिवसांनी हा मुलगा निर्दोष सुटेल, तो बार मालक निर्दोष सुटेल आणि सगळेच निर्दोष सुटतील आणि जे दोघेजण गेलेले आहेत तेच अपराधी होते आणि त्यांनीच गाडीखाली येऊन उडी मारली असं देखील पुढे मागे न्यायालयामध्ये सिद्ध होईल. हे तुम्हाला मी अतिशय उपरोधानं बोलतो असं वाटेल, पण असं सुद्धा प्रत्यक्ष जर घडलं तर त्याचा आश्चर्य वाटायला नको. त्यामुळं आपण सर्व नागरिकांनी अतिशय सजग राहायला पाहिजे, या यंत्रणांवरती एक वचक आणि दबाव राहायला पाहिजे. अशा प्रकारेच आपण मीडियामधनं, सोशल मीडियामधनं व्यक्त व्हायला पाहिजे, तरच आपल्या पुढच्या पिढ्यांच्या, आपल्या जवळच्या नातेवाईकांचे किंवा आपलाही जीव सुरक्षित राहील. तुम्हाला काय वाटतं, या अपघातामधनं यंत्रणा काय शिकतील, सर्वसामान्यांचं जीवन आणखीन काही सुरक्षित होऊ शकेल की असंच आपण बेभरोशे जगणार आहोत, याबद्दल तुमच्या कॉमेंट्स नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.